स्पेसिफीक एरिया आसा त्या एरिया स्पेसिफीक आणि टाइम स्पेसिफीक अशा पद्धतीचं रान डुकर मारपा खातीर आमकां परमिशन दिवचें तर त्या बोर्डा कडल्यान ते दिवचें अशें आमी तांकां रेकमेंड करप अशें थारायलां आणि हो फक्त निर्णय रान डुकरा पुरतोच मर्यादीत आसतलो आणि ज्या भागांनी रान डुकर त्रास देतात थंयच आसतले आणि ज्या काळांत सिजनांत ज्या वेळार हें जाता त्या वेळार थ्रू आउट द इयर मारपाक मेळटलें अशें आसना तें त्याच बरोबर अशांचे शेतांचे जांची नुकसानी जाता तांच्या भितर तांकां कॉम्पेन्सेशन दितात आमी ती नुकसान भरपाई एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मार्फत दितात तातूंतय वाड करची अशी आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन प्रपोजल दिला. वायल्ड लायफ सेंच्युरी वर्ल्ड हेरिटेज सायट म्हूण डिक्लेर करची म्हूण युनेस्कोन सांगिल्लें ते प्रमाण गोंयच्या स्टेट बोर्डान ताका मान्यताय दिल्या. गोंयांत टायगर रिझर्व झोन करपाचेरूय चर्चा जाली. आमी गोंयचे हे अनुसार हे वर्ल्ड हेरिटेज सायट म्हणून जाहीर करचे अशें आमी आयज ठरयले ताका मान्यता दिली. गोंयान आमच्या 5 कडेन वाघ दिसले कॅमेरा ट्रॅप केल्लो आसा आनी ताच्या आधाराचेर गोंयान टायगर रिझर्व एरिया करची अशा पद्दतीचे एक प्रपोजलय आसा केंद्र सरकारचे ताजेरूय चर्चा जाली पण आनीकय ताका इनपुट हाडून मागीर ताजेर आमी अंतीम निर्णय घेतले. कुळें रेल्वे स्टेशनार पॅरलल डबल ट्रॅकिंग आनी अनमोड घाटावेलो नॅशनल हायवे 4 लेन करपाक स्टेट वायल्ड लायफ बोर्डान मान्यताय दिली. तांच्यांनी पयलीं मागलेले रेल्वे खात्यान की अशें बरोच भरपूर डायवर्शन करून दुसरो ट्रॅक घालपाक दी अशें म्हणून पण तातूंत चड जमीन वता अशें म्हणून आमी तें करप ना अशें ठरयलें आणि आत्ताच्या ह्या हातून फक्त 21 हॅक्टर वतली. पयलींच्या हातून तर जवळ जवळ 95 हॅक्टर वचपाची आसली आणि आत्ताचो जो एक्झिस्टींग लायन आसा त्याच लायनीच्या बरोबर पॅरलल ताका तुम्ही समांतर अशी ती लायन घालची अशें आमी तांकां परमिशन दिल्लें आसा वायल्ड लायफ बोर्डान तें मान्य केल्लें आसा. ताचे अनमोड आणि मोले ह्या भागाचे डबल 4 लेनींग करप तर ती 4 लेनींग करपा खातीर म्हणूनय तांकां ते थोडी जागा फॉरेस्टा कडल्यान वता तांची तर ताकाय आमी आज म्हटलें तुमी करात ते 4 लेनींग. रेल्वेचो जो ट्रॅक घालपाचो आसा नवो तें आणि हो 4 लेन हायवे रोड तातूंत जनावरां जीं आसात तांकां त्रास जावं नये म्हणून आमी कितें ठरयलां की ती रस्तो किंवा रेल्वे लायन जी आतां येतली बी ताज्या अंडरपास आणि ओवरपास असे दोन्ही प्रकार हे जनावरांखातीरच एक्सक्लुसिव्हली करून दिवप. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार फळारी.